माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी हसन मुश्रीफ सातत्याने मुख्यमंत्री जयंत पाटील बोलायचे आज आपली प्रतिक्रिया देतात। बैल म्हणजे काय बैल म्हणजे मार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आता आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून माझी आणि त्यांची पत्रकबाजी चालू आहे, मला त्याचा आज समारोप करायचा आहे। पहिल्यांदा ज्यावेळा ग्रामीण विकास विभागानं 5 कोटी ग्रामीण जनतेला अनसेनिक अल्बम 30 ही लोकांच्या मध्ये प्रतिकार शक्ती वाढवणारं हे होमिओपॅथिक औषध आहे, संशमन वटी ही आयुर्वेदिक गोळ्या या सुद्धा प्रतिकार शक्ती वाढवतात असा आयुष मंत्रालयानं शासन निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागात 5 कोटी लोकांना मोफत देण्याची आम्ही ठरवलं। राज्य लेवलला आम्ही त्याचा निविदा काढली, निविदा आल्यानंतर आम्ही तो निर्णय रद्द केला। निर्णय रद्द केल्यानंतर 2 आठवड्यांनी चंद्रकांत पाटील साहेबांनी माझ्यावर आरोप केला की 2 रुपयाला गोळ्या 2 रुपये गोळ्याची बाटली मी कोथरूडमध्ये घेऊन बाटली आहे आणि शासनाने 23 रुपयाने खरेदी करायला म्हणजे याच्यामध्ये यांनी भ्रष्टाचार केला असं त्याला म्हणायचं आहे। दुसरा एक त्याने आरोप केला की आताचा जो 15वा वित्त आयोगाचे पैसे जे आलेले आहेत त्याचं कसं वाटप करावं हे आमच्या राज्य सरकारने आमच्या विभागाने ठरवलं। गेल्या 5 वर्षामध्ये 14व्या वित्त आयोगामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला काही निधी मिळाला नाही आणि मग पंचायत समित्या बंद करायचं काय असं आम्हाला सभापती विचारायला लागले आणि मग मी स्वतः 80% आमचं आघाडी सरकार शासन 13व्या वित्त आयोगाच्या असताना जयंत पाटील साहेबांनी सुद्धा हाच निर्णय घेतला होता, तो पुन्हा आम्ही निर्णय घेतला 80% ग्रामपंचायतीला 10% पंचायत समितीला आणि 10% जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला आणि त्या पदाधिकाऱ्याने माझा सत्कार केला। पण चंद्रकांत पाटील साहेब म्हणाले याला सत्कार करून काय याचा काय संबंध, हा तर आमच्या वित्त आयोगाचा केंद्र सरकारचा निर्णय आहे आणि मग राज्यभरातून कशा प्रकारे हे निधीचं वाटप झालं याची मी सगळी माहिती पाठवली आणि त्याला मी आव्हान केलं की बा याच्याबद्दल तुम्ही माझी जी बदनामी केली भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याबद्दल तुम्ही माफी मागा नाही तर मी तुम्हाला फौजदारी बदनामीचा दावा दाखल करू। त्यांनी काय मला वाटतं महिना 1.5 महिना उठून गेला तरी अजून काही त्याच्यावर वक्तव्य केलेलं नाही। त्यानंतर त्यांनी अचानक मला एक पत्रक काढलं की हसन मुश्रीफ आणि पालकमंत्र्यांना मी एक पत्र पाठवतोय आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आपण म्हणजे त्यावेळा पालकमंत्र्यांनी त्याच्यावर टीका केली होती की हे पालकमंत्री आहेत कुठे आता कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर आलेच नाहीत वगैरे या कोरोनाच्या काळात काय त्यांनी याच्यात योगदान नाही वगैरे पण त्यांनी त्यांचं त्यांचं होतं माझा काय संबंध होता। मग त्यांनी आपण किती मदत केलेली आहे त्यांच्याकडे जी माया आहे त्यांच्या मार्फत आणि असं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ह्याचं कुठेही वक्तव्य केलेलं होतं। तिसरं बदल्या झाल्या आपल्या महाविकास आघाडीनं बदल्या केल्या, पहिल्यांदा बदल्या करायचा नाही असा निर्णय मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने घेतला होता। परंतु काही जिल्ह्यामध्ये अधिकारी हे खाल्या मिठाला जागतायत म्हणून 15% करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांनी या बदल्यामध्ये फार मोठी वर कमाई केलेली आहे वगैरे अशाच त्यांनी टीका केली आणि त्यावेळी मी म्हणालो की गेल्या 5 वर्षात युतीच्या काळात ज्या बदल्या झालेल्या आहेत त्याचे अधिकारी आजही चर्चा करतायत आणि मग चंद्रकांत दादा उद्देश म्हणालो सौ चुए खाके बिल्ली दिले हाटको आणि मग त्याच्यावर त्यांनी हे परवाचं पत्रक काढून माझ्यावर टीका केलेली आहे। आता माझी त्याला विनंती आहे केलं की माहिती न घेता असं म्हटलं तर हे प्रकरण संपू यावर मी काय त्यांनी असा खुलासा केला मी काय त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, आपण कोरोनासाठी हातात हात घालून काम करू।
पटाने माफी मागे माफी चुकी विरोधक उत्तम कारवाई के लिए कि जे मी माहिती न घेता केलं माझं अज्ञान होतं असं मला दिलगिरी आणि माफी नको आहे मला माझी अपेक्षा नाही दीड महिने होऊन गेले जे काहीतरी फौजदारी करावी वगैरे जे आलेलं आहे त्यामुळे माझं म्हणजे तथ्य नाही त्यात काय कारण त्या काहीतरी सरकारी संस्था आहेत वगैरे त्यातल्या गरज होती आणि आपला स्वभाव आहे की आपण निवडून आलेल्या लोकांतून त्याला आपण त्रास देतच नाही त्यांनी निश्चित राहावं त्यांनी जो त्रास दिला तसा कसलाही त्रास आम्ही देणार काही तरी त्रास आम्ही देणार नाही जे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे लोक अंत्यसंस्कार धरण आणि दफन करतात त्यांना 25 लाखाचा मी विमा कवच दिला सगळ्या ग्राममध्ये कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून टाकले सरपंच लोकसभेचं मानधन मिळत होतं ते मागच्या सगळं देऊन टाकलं किती निर्णय घ्यायला आपण नंतर माझी आणि आजी सैनिकांना पूर्ण मालमत्ता कर माफ करून टाकला आपण म्हणजे हे आता अधिकाची निर्णय लावतो आता या महिला ज्या अडकल्या माझ्या भगिनी बहिणी त्याला या गर्दीचं बाहेर काढण्यासाठी मी अभ्यास घट ठेवतोय त्याचे इतकं सगळं चांगलं चालू आहे माझ्यावर काय ते आता हा बहीण मला म्हणून मला बहीण सांगायला पाहिजे नाही तर मी काय मला काय बोलायची गरज होती ना माझं ते निवेदन वाचा पत्र काढलं होतं किंवा कशा पद्धतीनं मला तिने त्रास दिला त्याचे दोन चेहरे आहेत त्या पत्रावर एक चेहरा परोपकारी प्रांजळ त्यानंतर लोकांना आपला असा असं वाटणारा चेहरा आणि एक चेहरा माझ्यासारख्या शत्रूने विरोधकावर आयुष्यात उठूसाठी त्याने जे प्रयत्न केलेले होते त्यामध्ये या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 88 चौकशी त्याचा निकाल द्यायला लावणं त्या आरजेडीवर दबाव आणणं त्यानं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर सुद्धा 88 चौकशी लावणं मी सहकार क्षेत्रातून जावं म्हणून पूर्वलक्षी प्रमाणे विधेयक आणून कायद्यात रुपांतर करत आणि या उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मोठ्या मोठ्या वकिलांची फौज उभा करून आरएसएसच्या दोन वकिलांचं मॉनिटरिंगसाठी नियुक्ती करणं या गोष्टी यांनी केल्या होत्या आता माझी त्यांना विनंती आहे आता ह्याच्यामध्ये मी काय स्वतः आरसीडी अल्बमचा टीका केली होती त्यानेच केली होती सगळे जे म्हणजे आ बैल म्हणजे मार हे काही मी केलेलं नाही फक्त त्यांची शिग पकडली मी माझ्या तर विनंती आहे त्याला किंवा ह्या सगळ्या पत्रकाला मी आता बाकी देणार आहे पत्रक आता जे बोललो ते सगळं कारण तुमच्या ते लक्षात राहायला पाहिजे की त्याने वा माझी गैरसमजाच झालेला आहे हे बाबा मी खरोखर राजकीय विरोधक आहे म्हणून केलेलं आहे त्यांची माफी दिलगिरीची माझी अपेक्षा नाही तेवढं जर नाही त्यांनी सांगितलं तर मी याच्यावर काही आता एकदम पुढे चंद्रकांत दादावर या विषयावर बोलणार नाही म्हणून नाही केलं की मग यासारखा वाद वाढत जाणार याच्यात कुठलंही खोटं असलं तर त्यांनी मला सांगावं पुराव्यांची कारण आता आपल्याला आपली वेळच नाही आता आपल्याला परमेश्वरच्या कृपेने संधी चांगली मिळालेली आहे त्यांच्यासारखा मी भाग्यवान नाही इतके मोठे चांगला भागाला विभाग मिळाले मला ग्रामविकासारख्या ग्रामीण लोकांच्या उन्नतीचा विभाग मिळालेला आहे आणि कोरोनासारखं महाभयानक संकट आहे आता सगळ्या विरोधकांनी आणि सगळ्या सत्तारूढ लोकांनी एकत्र येऊन आज सुद्धा बघताय तुम्ही भेट मिळते लोक रोज 100 वेळा आम्हाला फोन करतात मला झाप लागते मला जे अनेकांच्या अडचणी आहेत आता तरी 800 म्हणजे 850 म्हणजे मुंबई आता काय आ बैल मारा म्हटल्यानंतर मी आज गेलंच नव्हतं मग त्यासाठी मी बोलावलं तुम्हाला आणि सगळं व्यवस्थित घटनाक्रम दिलेला आहे मी म्हणजे शिवाजी दादा सगळं म्हणतील का माझं असं माझी विनंती आहे त्याला किंवा हे संपायचं त्याच्या चुकीचं काय असेल तुम्ही सांगा ना तुम्हाला देतोय ते आता मी तुम्ही दुसरीकडे आक्रमणाचा दावा पण दाखल करणार होता काय झालं त्याचं नाही अजून नाही मी केलं कारण ते अजून मी प्रतिषेध होतो ना माफी त्यांचा त्यांच्या एकूणच आता बघणार की आता प्रतिसाद किती मिळते त्यावर राहणार ना त्यानंतर करणार
प्रतिसाद नाही मिळाला तर मग न्यायालयात मला करावं लागेल. काय अल्टिमेटम असेल ते सांगितलंय तुम्हाला. शेवटी प्रतिसादच नाही मिळाला ते अजूनही बोलायला तयार नाही. दुसराच विषय इधर उधर की बातें मत कर. काफिला कैसी लुटा है ये बता. तर तिसरा विषय दरम्यान अनेक महिला आमचं मायक्रो फायनान्स कर्ज हे थकलेलं आहे. आमचं प्रापंचिक वस्तू ते जप्त करतायत आणि आम्हाला माफी द्या म्हणून त्या आलेल्या होत्या. त्यावेळा आम्ही काय सत्योर नव्हतो विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या होत्या आणि त्यानंतर राज्यभरातून हे मायक्रो फायनान्स कर्ज रद्द करावं माफ करावं अशा प्रकारची मागणी होती. आपल्याला माहिती असेल की जवळजवळ 20-25 वर्षापासून आपल्या राज्यामध्ये बचत गटाची चळवळ आहे देशामध्ये आहे. MSRLM म्हणून महाराष्ट्र जीवन ज्योती अभियान उमेद या नावानं दरवर्षी आपण 600 कोटी रुपये या बचत गटांच्या निर्मितीसाठी बँका 1000 कोटी रुपये कर्ज देत आहेत व्याज देत आहेत. एवढं असताना सुद्धा या चळवळीतून या माझ्या भगिनी बाजूला कशा राहिल्या. त्यांच्या अडचणी काय आहेत कशासाठी त्यांना 24% व्याजानं रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे या मायक्रो फायनान्सनी माहिती घेतली यांना काय गरज लागावी आणि म्हणून या महिलांना त्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी आणि या आमच्या MSRLM ही जी उमेद संस्था जी आहे केंद्र सरकारची त्याच्यामध्ये त्यांना काय मदत करता येईल यासाठी मी एक लवकरच अभ्यास गट नेमणार आहे. त्यामध्ये अनेक महिला आमचे IAS अधिकारी महिला अध्यक्ष असतील आणि यामध्ये काम करणारे जे जे महिलांचे संस्था असतील त्यांचा हे करून मी 8-10 दिवसाच्या आत एक या राज्याचा अभ्यास गट या महिलांच्या मायक्रो फायनान्समध्ये अडकलेल्या आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत कशासाठी त्यांच्यावर ही वेळ आली त्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी आपण अहवाल अभ्यास नेमणार आहोत. आणि कोरोना हे जरी असला तरी सुद्धा मी त्यांना 6 महिन्याच्या आत याचा अहवाल द्यायला सांगणार आहे आणि 6 महिन्यानंतर ह्या ज्या महिला भगिनी ज्या आमच्या यामध्ये अडकलेल्या आहेत त्यांना कशाप्रकारे सहकार्य करता येईल या चळवळीत कसं घेता येईल त्याचा निर्णय आपण शासन म्हणून घेणार आहोत. माहिती की आज मी 3 विषयासाठी तुम्हाला बोलावलेलं आहे. गेल्या 5-5.5 महिने झाले आपल्या जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहरा वाढतोय. तरी सुद्धा गेल्या 6 महिन्यामध्ये मी स्वतःची स्तुती करण्यासाठी सांगत नाही मी मंगळवार बुधवार गुरुवार मुंबई कधीही चुकवली नाही. मी आठवड्याला कागल तालुक्याचा कोरोनाचा आढावा घेतो. 2 आठवड्यांनी गडहिंग्लज तालुक्याचा आढावा घेतो गडहिंग्लज आजरा आणि चंदगड. 2 किंवा 3 आठवड्यानं मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जाऊन त्याचा आढावा घेतो आणि या सर्व काळामध्ये 5% उपस्थिती असताना सुद्धा आमचे ग्रामविकास खात्याच्या मार्फत विभागामार्फत अनेक निर्णय घेण्याचा मी प्रयत्न केलेला. आज अशाच एका जो आम्ही निर्णय घेणार आहोत त्याची माहिती देण्यासाठी तुम्हाला मी बोलावलं. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला महा